Hello friends, welcome to Bangej Maths Academy. In this session, we are going to study practice set 2.4. Let's start. Binomial quadratic sod. Binomial means expression contains two terms. And quadratic third means order of the third is 2. So binomial quadratic third means expression contains two terms having order 2. Binomial quadratic third means expression containing two terms and order of the third is 2. For example, √3 plus √5 is a binomial quadratic third. If we find conjugate pair of this product of two binomial, then other binomial conjugate pair of √3 plus √5 is √3 minus √5. पाहता √3 plus √5 ही याची conjugate pair है, क्यों √3 minus √5 ही याची conjugate pair. आता या दो घंचा अपन product गे हुई है. Product of two binomial third is a rational number. √3 plus √5 into bracket √3 minus √5 is equal to, by using expansion formula, a plus b into a minus b is equal to a square minus b square. √3 square minus √5 square is equal to √3 square 3 minus √5 square 5. 3 minus 5 minus 2. So product of these two binomial third is a rational number. Take another example. √3 plus √2 is a binomial third. Conjugate pair of this √3 plus √2 is √3 minus √2. Then product of these two binomial quadratic third, √3 plus √2 into bracket √3 minus √2 is equal to, using expansion formula, a plus b into a minus b is equal to a square minus b square. √3 square minus √2 square. Simplify this, √3 square 3 minus √2 square 2. 3 minus 2, 1. So product of these two binomial quadratic third is 1, means rational number. The product of two conjugate binomial third is a
रैशनल नंबर। प्रैक्टिस सेट 2.4 मल्टीप्लाई। फर्स्ट एग्जांपल रूट थ्री इंटू ब्रैकेट रूट सेवन माइनस रूट थ्री। राइट डाउन गिवन एग्जांपल रूट थ्री इंटू ब्रैकेट रूट सेवन माइनस रूट थ्री इज इक्वल टू, वी हैव टू मल्टीप्लाई दिस ब्रैकेट बाय रूट थ्री, मल्टीप्लाई ईच टर्म बाय रूट थ्री। रूट थ्री इंटू रूट सेवन माइनस रूट थ्री इंटू रूट थ्री इज इक्वल टू, सिंप्लीफाई दिस, ऑर्डर ऑफ बोथ साइड इज सेम, सो वी कैन राइट दिस इन दिस वे, रूट थ्री इंटू सेवन एकाच रेडिकल साइन खाली लिहू, ऑर्डर सेम असल्यामुळे माइनस, ऑर्डर ऑफ दिस टू साइड इज सेम, मग हे पण एकाच रेडिकल साइन खाली लिहूया, रूट थ्री इंटू थ्री इज इक्वल टू रूट थ्री इंटू सेवन 21 माइनस रूट थ्री इंटू थ्री रूट नाइन इज इक्वल टू रूट 21 माइनस स्क्वेयर रूट ऑफ नाइन इज थ्री, सो मल्टीप्लिकेशन ऑफ रूट थ्री इंटू ब्रैकेट रूट सेवन माइनस रूट थ्री इज रूट 21 माइनस थ्री। सेकंड एग्जांपल रूट फाइव माइनस रूट सेवन इंटू रूट टू। पाहत आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, हे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण दिलेलं उदाहरण लिहून घेऊया, रूट फाइव माइनस रूट सेवन इंटू रूट टू इज इक्वल टू मल्टीप्लाई ईच टर्म बाय रूट टू, रूट फाइव इंटू रूट टू माइनस रूट सेवन इंटू रूट टू इज इक्वल टू, पहा या दोघांची ऑर्डर सेम आहे म्हणून त्याला आपण एकाच रॅडिकल साइन खाली लिहूया, रूट फाइव इंटू टू माइनस या दोघांची ऑर्डर सेम आहे हे पण एकाच रॅडिकल साइन खाली लिहूया, रूट सेवन इंटू टू। आता याला सोपं रूप देऊ, रूट फाइव इंटू टू रूट टेन माइनस रूट सेवन इंटू फोर रूट 14, याच्यापुढे याला सोपं रूप देता येत नाही, मग हे एवढंच याचं उत्तर झालं, म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे रूट टेन मायनस रूट 14 आलं। आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया, थर्ड एक्झाम्पल थ्री रूट टू मायनस रूट थ्री इंटू ब्रॅकेट फोर रूट थ्री मायनस रूट टू। आता पहा आपल्याला ह्या दोन सट दिलेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मग आपण दिलेलं उदाहरण सुरुवातीला जशाला तसं लिहून घेऊया, थ्री रूट टू मायनस रूट थ्री इंटू ब्रॅकेट फोर रूट थ्री मायनस रूट टू इज इक्वल टू, आपण या थ्री रूट टूने ह्या कंसातील प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन करून घेऊया, थ्री रूट टू इंटू ब्रॅकेट फोर रूट थ्री मायनस रूट टू मायनस रूट थ्री, यानं पण या ब्रॅकेटला गुणून घेऊ, रूट थ्री इंटू फोर रूट थ्री मायनस 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 रूट टू। आता आपण याला सोपं रूप देऊया, मल्टीप्लाय ईच टर्म बाय थ्री रूट टू, थ्री रूट टू इंटू फोर रूट थ्री मायनस थ्री रूट टू इंटू रूट टू मायनस रूट थ्री इंटू फोर रूट थ्री मायनस इंटू मायनस प्लस
√3 × √2। आता याला सोपं रूप आपण देऊया, पहा 3 × 4 = 12 √2 × √3। हे आपण एकाच रॅडिकल साइन खाली लिहू, √2 × 3 मायनस हे 3 × हे √2 × √2, हे दोघांची ऑर्डर सेम आहे, त्याला एकाच रॅडिकल साइन खाली लिहू, √2 × 2 मायनस या ठिकाणी 4 × हे √3 × √3, एकाच रॅडिकल साइन खाली ऑर्डर सेम असल्यामुळे, प्लस या दोघांची पण ऑर्डर सेम आहे, त्याला पण आपण एकाच रॅडिकल साइन खाली लिहूया। त्याला सोपं रूप देऊ, 12√2 × 3 = 6 12√6 मायनस 3 × √2 × 2 √4 मायनस 4 × √3 × 3 √9 प्लस √3 × 2 √6। याला सोपं रूप देऊ आपण, 12√6 मायनस 3 × √4 2 मायनस 4 × √9 = 3 प्लस √6 इज इक्वल टू 12√6 मायनस 3 × 2 = 6 मायनस 4 × 3 = 12 प्लस √6। आता पहा 12√6 आणि हे √6 हे लाईक टर्म आहे, त्यांची आपण ॲडिशन घेऊ शकतो लाईक टर्म असल्यामुळे। हे 12√6 आणि हे √6 13√6 यांची ॲडिशन, -6 आणि हे -12 -18, मग ह्या दोघांचं बायनॉमियल क्वाड्रेटिक सेट जे आहे त्यांचं प्रोडक्ट जे आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते 13√6 -18 एवढं आलं। सेकंड क्वेश्चन, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर। फर्स्ट एक्झाम्पल 1/√7 + √2। आता पहा आपल्याला इथं रॅशनलायझेशन करायचं आहे, वी हॅव टू रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर। आता इथं रॅशनलायझेशन करायचं आहे तर आपल्याला याचा डिनॉमिनेटर जो आहे √7 + √2 याचा कॉन्जुगेट पेअर शोधला पाहिजे। तर कॉन्जुगेट पेअर कसा शोधायचा, प्रोडक्ट ऑफ टू बायनॉमियल क्वाड्रॅटिक सेट इज अ रॅशनल नंबर असेल तर ते एकमेकाचे कॉन्जुगेट असतात। मग आता कॉन्जुगेट पेअर शोधण्यासाठी आपण फक्त कुठलंही एक चिन्ह बदलायचं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, तो त्याचा कॉन्जुगेट पेअर मिळून जातो आपल्याला। मग ह्या डिनॉमिनेटर जो आहे याचा कॉन्जुगेट पेअर काय आहे, कॉन्जुगेट पेअर ऑफ √7 + √2 इज √7 - √2, हा याचा कॉन्जुगेट पेअर आहे। मग आपण ह्या √7 - √2 त्याच्या न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघालाही गुणूया, रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर। रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर √7 + √2 इज इक्वल टू 1/√7 + √2 * √7 - √2 / √7 - √2। आता पहा आपण डिनॉमिनेटर रॅशनलायझेशन करायचं आहे, त्यासाठी √7 - √2 हा जो कॉन्जुगेट पेअर आहे त्यानं न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघालाही मल्टिप्लाय करतो आहे, 1 × √7 - √2 √7 - √2 / √7 + √2 * √7 - √2। मग आपण या ठिकाणी एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया, a + b * a - b इज इक्वल टू a² - b² हा आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया, मग काय होईल, √7² - √2² सिम्प्लिफाय दिस।
रूट सेवन माइनस रूट टू अपॉन रूट सेवन स्क्वायर सेवन माइनस रूट टू स्क्वायर टू। सिंप्लीफाई दिस, रूट सेवन माइनस रूट टू अपॉन सेवन माइनस टू फाइव। तो अपन हे डिनॉमिनेटर तो रैशनलाइजेशन के लिए तो आंसर का आल रूट सेवन माइनस रूट टू अपॉन फाइव। सेकंड एग्जांपल, थ्री अपॉन टू रूट फाइव माइनस थ्री रूट टू। आता पहा याचं पण आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे। मग आता डिनॉमिनेटर जो आहे टू रूट फाइव माइनस थ्री रूट टू याचा कॉन्जुगेट पेअर शोधूया। कॉन्जुगेट पेअर ऑफ टू रूट फाइव माइनस थ्री रूट टू इज, फक्त त्याचं चिन्ह बदलायचं, टू रूट फाइव प्लस थ्री रूट टू हा याचा कॉन्जुगेट पेअर होतो। आणि या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर रॅशनल नंबर येतच, म्हणून या दोघांना आपण एकमेकाचे कॉन्जुगेट पेअर असं म्हणतो। राईट डाऊन गिवन एक्झाम्पल, थ्री अपॉन टू रूट फाईव्ह मायनस थ्री रूट टू इज इक्वल टू थ्री अपॉन टू रूट फाइव माइनस थ्री रूट टू। याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला त्याच्या कॉन्जुगेट पेअरनं मल्टिप्लाय करायचं आहे, टू रूट फाइव प्लस थ्री रूट टू अपॉन टू रूट फाइव प्लस थ्री रूट टू। आता पहा आपण या थ्रीनं याला मल्टिप्लाय करूया, थ्री इंटू ब्रॅकेट टू रूट फाइव प्लस थ्री रूट टू अपॉन। आता डिनॉमिनेटर पहा, ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरतो, मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण त्याला सोपं रूप देऊया। मग टू रूट फाईव्ह याला ए समजा आणि थ्री रूट टू याला बी समजा, ए स्क्वेअर काय होईल, टू रूट फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे थ्री रूट टू ब्रॅकेट स्क्वेअर। याला आपण सोपं रूप देऊया, थ्री इंटू टू रूट फाईव्ह प्लस थ्री रूट टू अपॉन। आता पहा टू रूट फाइव ब्रैकेट स्क्वेर टू स्क्वेर फोर इंटू रूट फाइव स्क्वेर फाइव माइनस थ्री स्क्वेर नाइन इंटू रूट टू स्क्वेर टू इज इक्वल टू थ्री इंटू ब्रैकेट टू रूट फाइव प्लस थ्री रूट टू अपॉन फोर इंटू फाइव ट्वेंटी माइनस नाइन इंटू टू एटीन। सिंप्लीफाई दिस, थ्री इंटू ब्रैकेट टू रूट फाइव प्लस थ्री रूट टू अपॉन ट्वेंटी माइनस एटीन सब्ट्रैक्शन ऑफ दिस टू। सो आवर आंसर इज थ्री इंटू ब्रैकेट टू रूट फाइव प्लस थ्री रूट टू अपॉन टू। थर्ड एग्जाम्पल, फोर अपॉन सेवन प्लस फोर रूट थ्री। आपल्याला तो रॅशनलायझेशन करायचं आहे, वी हॅव टू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर। मग आता डिनॉमिनेटर जो आहे सेवन प्लस फोर रूट थ्री याचा आपण कॉन्जुगेट पेअर शोधूया। कॉन्जुगेट पेअर ऑफ सेवन प्लस फोर रूट थ्री इज सेवन मायनस फोर रूट थ्री। मग आप सेवन मायनस फोर रूट थ्रू थ्रीनं याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघाला मल्टिप्लाय करूया। राईट डाऊन गिवन एक्झाम्पल, फोर अपॉन सेवन प्लस फोर रूट थ्री इज इक्वल टू फोर अपॉन
प्लस फोर रूट थ्री इंटू त्याच्या कॉन्जुगेट पेयरनं मल्टीप्लाय करूया, सेवन मायनस फोर रूट थ्री अपॉन सेवन मायनस फोर रूट थ्री इज इक्वल टू, सिम्प्लीफाय दिस, फोर इंटू सेवन मायनस फोर रूट थ्री अपॉन, आता पहा सेवन प्लस फोर रूट थ्री इंटू सेवन मायनस फोर रूट थ्री, या ठिकाणी पण आयडेंटिटी वापरूया, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एची किंमत तात्पुरती सेवन, समजा ए स्क्वेअर काय होईल, सेवन स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे फोर रूट थ्री, फोर रूट थ्री ब्रॅकेट स्क्वेअर. आपण याला सोपं रूप देऊया, फोर इंटू सेवन मायनस फोर रूट थ्री अपॉन सेवन स्क्वेअर फोर्टी नाईन मायनस फोर स्क्वेअर सिक्सटीन इंटू रूट थ्री स्क्वेअर थ्री इज इक्वल टू फोर इंटू ब्रॅकेट सेवन मायनस फोर रूट थ्री अपॉन फोर्टी नाईन मायनस सिक्सटीन थ्री जा 48. त्यांचं प्रोडक्ट घेतलं, आता त्याला सोपं रूप देऊ, फोर इंटू ब्रॅकेट सेवन मायनस फोर रूट थ्री अपॉन फोर्टी नाईन मायनस फोर्टी एट सबट्रॅक्शन ऑफ दिस वन. मग हे डिनॉमिनेटरचे वन नंतर लिहिले काय, नाही लिहिले काय, किमतीमध्ये काही बदल होत नाही. फोर इंटू ब्रॅकेट सेवन मायनस फोर रूट थ्री, आपण याला ह्या फोरनं मल्टीप्लाय केलं तरी चालेल. मग आपण त्याला जर मल्टीप्लाय केलं फोर इंटू सेवन मायनस फोर रूट थ्रीला, तर फोर इंटू सेवन ट्वेंटी एट मायनस फोर इंटू फोर रूट थ्री सिक्सटीन रूट थ्री हे आपलं आन्सर असेल. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, रूट फाईव्ह मायनस रूट थ्री अपॉन रूट फाईव्ह प्लस रूट थ्री. आपल्याला डिनॉमिनेटचं रॅशनलायझेशन करायचं आहे, तर डिनॉमिनेटर जो आहे रूट फाईव्ह प्लस रूट थ्री, आता कॉन्जुगेट पेअर शोधूया. कॉन्जुगेट पेयर ऑफ रूट फाईव्ह प्लस रूट थ्री इज रूट फाईव्ह मायनस रूट थ्री. मग रूट फाईव्ह मायनस रूट थ्री याच्या न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघालाही मल्टीप्लाय करूया. रूट फाईव्ह मायनस रूट थ्री अपॉन रूट फाईव्ह प्लस रूट थ्री इज इक्वल टू रूट फाईव्ह मायनस रूट थ्री, हे जशाल तसं लिहून घ्या, रूट फाईव्ह प्लस रूट थ्री इंटू, आता आपण याचा जो कॉन्जुगेट पेअर व्हाय डिनॉमिनेटरचा रूट फाईव्ह मायनस रूट थ्री त्यानं मल्टीप्लाय करू, रूट फाईव्ह मायनस रूट थ्री अपॉन रूट फाईव्ह मायनस रूट थ्री. मग आता वर पहा न्युमरेटरमध्ये रूट फाईव्ह मायनस रूट थ्री इंटू रूट फाईव्ह मायनस रूट थ्री, ए मायनस बी इंटू ए मायनस बी मीन्स ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचं एक्सपान्शन आपण करूया. आणि न्युमरेटरला ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तो एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि दुसरा एक्सपान्शन फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे दोन एक्सपान्शन फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करूया. मग आता पहा रूट फाईव्ह मायनस रूट थ्री इंटू रूट फाईव्ह मायनस रूट थ्री म्हणजे रूट फाईव्ह मायनस रूट थ्री ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर, रूट फाईव्ह प्लस रूट थ्री इंटू रूट फाईव्ह मायनस रूट थ्री म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी,
रूट फाइव स्क्वेर माइनस रूट थ्री स्क्वेर। त्याला आपण सोपं रूप देऊया। तर पहा, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या एक्सपान्शन फॉर्म्युलाचा वापर करू। ए स्क्वेअर म्हणजे रूट फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू ए बी, टू इंटू रूट फाईव्ह इंटू बी मीन्स रूट थ्री प्लस बी स्क्वेअर रूट थ्री स्क्वेअर अपॉन रूट फाइव स्क्वेर फाइव माइनस रूट थ्री स्क्वेर थ्री। याला सोपर रूप देऊ, रूट फाइव स्क्वेर फाइव माइनस टू इंटू रूट फाइव इंटू रूट थ्री रूट फिफ्टीन। दोघांचे ऑर्डर सेम असल्यामुळे आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो। प्लस रूट थ्री स्क्वेर थ्री अपॉन फाइव माइनस थ्री टू इज इक्वल टू फाइव प्लस थ्री एट माइनस टू रूट फिफ्टीन अपॉन टू। आता पहा, आपण न्यूमरेटरमधून टू कॉमन घेऊ शकतो। हे टू कॉमन आपण मी इथं घेतो या ठिकाणी, या ठिकाणाहून टू कॉमन घेतले, ह्या टून ह्याला भाग देऊ। टू फोर जा एट मायनस टू वन जा टू मीन्स रूट फिफ्टीन राहिले त्या ठिकाणी अपॉन टू। हे टू टू कॅन्सल झाले, मग आपलं आन्सर काय आलं, फोर मायनस रूट फिफ्टीन। सो वी हॅव कम्प्लिटेड प्रॅक्टिस सेट 2.4। प्लीज लाईक शेअर कमेंट द व्हिडिओ, सबस्क्राईब टू बांगेज मॅथ्स अकॅडमी टू गेट द नोटिफिकेशन्स ऑफ न्यू व्हिडिओज। थँक्यू।